मी तुम्हाला सर्वांना ह्या ठिकाणी एकच गोष्ट सांगायला आलो आहे की डोळे बंद करून स्मरण करा, आपले स्वर्गीय सोनेरी आमदार रमेश भाऊ वांजे यांची ज्या पद्धतीची कार्यपद्धती होती तशा पद्धतीची कार्यपद्धती दाखवणारा उमेदवार आजपर्यंत जर या खडकवासल्याने पाहिला असेल तर हा मयुरेश वांजळे बिना दाढी मिशीचा संपूर्ण मतदारसंघात फिरेल. आपण सर्वांना मी फारसं काही बोलणार नाही, माझं आपण सर्वांना इतकंच सांगणं आहे की मी आज सकाळी उठल्यापासून मला सातत्याने भाऊंची आठवण होती. मी जेव्हा स्टेजवरती चढून या ठिकाणी आलो जेव्हा मी जर सागर माझ्यासाठी जमलेला पाहिला तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की माझ्या विठ्ठलाने किती पुण्य कमवून ठेवले माझ्यासाठी. लोक आपल्या पोराबाळांसाठी प्रॉपर्टी सोडतात, संपत्ती सोडतात, पैसा सोडतात, माझ्या विठ्ठलाने माझ्यासाठी ही सोन्यासारखी लंका या ठिकाणी यजन माणसांच्या रूपात या ठिकाणी सोडलेली आहे. माझं जे विजन आहे, माझं जे ध्येय आहे त्याच्याबद्दल मी सातत्याने आजपर्यंत बोलत आलेलो आहे. तुम्ही माझ्या यूट्यूबवरती व्हिडिओज बघा, तुम्ही माझी गुगलवरती रिसर्च करा. जेव्हा आपण एखाद्या वेळी मेडिकलमध्ये आजारी असताना वेन वी गो टू सम मेडिकल स्टोअर अँड वी बाय सम सॉर्ट ऑफ सप्लिमेंट्स, त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस चाचपळून त्या ठिकाणी एक्सपायरी डेट चेक करता, तर मला तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे, माझ्या ज्या माता भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत, माझ्या नवऱ्याची बायको, ह्याचे जुने एपिसोड तुम्ही ज्या आनंदाने बघता, थोडासा अर्धा तास वेळ काढून तुमचा प्रत्येक जो उमेदवार, मी तुम्हाला कदापि म्हणणार नाही की तुम्ही मला मत द्या, माझं तुम्हाला इतकंच सांगणं आहे की तुमच्या सर्व उमेदवारांची तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती असली पाहिजे, त्यांच्या कार्यपद्धतीची तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती असली पाहिजे, त्यांचं ज्या पद्धतीचं काम आजपर्यंत आले, त्यांनी इतिहासात काय चळवळ केलेली आहे, त्यांनी कशा पद्धतीचं काम केलेलं आहे, या सर्व गोष्टींना अनुसरून तुम्ही सर्वांनी येणाऱ्या 20 तारखेला एकच गोष्ट डोक्यात ठेवायची आहे की जे स्वप्न आपल्या स्वर्गीय सोनेरी आमदार रमेश भाऊ वांजळे यांच्या जाण्याने अधुरं राहिलेले आहे ते स्वप्न पूर्तीकडे नेणारा हा एकच तो छावा आहे. आणि तो छावा तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने येणाऱ्या 20 तारखेला, येणाऱ्या 23 तारखेला जो आपला विजयाचा शंखनाद असणार आहे, त्या मोठ्या शंखनादात, त्या मोठ्या शंखनादात हा तुमचा छावा त्या ठिकाणी तुमचे सर्व प्रश्न मांडण्यासाठी तत्पर आहे, इतकंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो.